आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मल्हारीनाथ दयाचा मुख्य शिष्य, श्री मल्हारीनाथ दत्त देवस्थान मजर येथे चालाबादप्रमाणे गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. श्री मल्हारीनाथ दत्त देवस्थान मजगाव. या देवस्थानाला गुरुशिष्य परंपरेचा प्राचीन इतिहास आहे. सुमारे 250 वर्षापूर्वी या गुरुशिष्य परंपरेचा मूळ पुरुष श्री मल्हारीनाथ महाराज यांनी सुरू केलेला हा उत्सव आज 21व्या शतकातही तेवढ्याच भक्तिभावाने साजरा होत आहे. श्री मल्हारीनाथ बाबा यांनी सुरू केलेली ही गुरुशिष्याची परंपरा त्यांचे पुत्र श्री आत्माराम बाबा, त्यानंतर जयराम बाबा आणि आता चौथ्या पिढीतील श्री महेश बाबा समर्थपणे पेलत आहेत. ही परंपरा नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांच्या संगमाने पावन झालेली आहे. महाराष्ट्रातून सर्व भक्तगण आज एकत्र येऊन आपल्या गुरूंची पाद्यपूजा करून गुणगान गातात. जणू भक्तांची पंढरीच ती. गुरु पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन कौदुंब वृक्षाची स्थापनाही मंदिरासमोर करण्यात आली. उसरोल ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीयुत महेश पाटील यांनी मंदिरात येऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. यानंतर श्री महेश पाटील यांनी नूतन सभामंडपाचे काम व भविष्यातील करावयांच्या इतर कामांची आखणी याबद्दल विश्वस्त तसेच बांधकाम प्रमुख श्रीयुत योगेश पाटील व इतर कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चाही केली. भक्तांचा भंडारा आणि भजनाने या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची सांगता झाली.